असं म्हटलेलं आहे रामदास स्वामी म्हणतात अंत्ययाचा विटाळ जासी रामदासांनी नाही एकनाथ महाराजांनी म्हटलं काय म्हणतात ते करा अंत्ययाचा विटाळ जासी गंगा स्नाने शुद्धी जासी ते गंगा स्नाने अंत जासी शुद्ध पासा अनुपयोग म्हणजे अस्पृश्याला जर हात लावला समजा ब्राह्मणांनी आणि त्याने गंगेमध्ये स्नान केलं विटाळ झाल्यानंतर तो शुद्ध होतो पण अस्पृश्य मात्र कधीच शुद्ध होत नाही ते ब्राह्मणाने अस्पृश्याला हात लावला आणि गंगेत स्नान केलं तो शुद्ध होतो अस्पृश्याचं काय आम्ही हात लावला शिवाजी महाराजांना हात लावला शिवाजी महाराज वाटतात आम्ही शाहू महाराजांना हात लावला शाहू महाराज वाटतात आम्ही बुद्धाला हात लावला बुद्ध वाटतो प्रकार काय म्हणून मी आपल्याला सांगतो सगळ्यांना सांगतो बघा जातीच्या हरळीचं मूळ हे केवळ ब्राह्मणांपुरतं मर्यादित नाही ते मराठींच्यामध्ये आता बौद्ध झाले महाराज त्यांच्यामध्ये जाती किती म्हणजे नांदेडचे बघा नामदेवराव हसले कारण ते जरा विदर्भाच्या जवळचे बारके बावणे आंधवण लाडवण तिळवण आणि एक अर्धी जात आहे त्या जातीचं नाव ढेगू मेगूजी बरोबर आहे म्हणते बौद्ध ही जात नाही तो धर्मही नाही बौद्ध म्हणजे ज्याला बुद्धीला जे मान्य होतो तो स्वीकारतो तो बौद्ध निघून जाईल कारण आता बौद्ध होणार आहेत भटके विमुक्त 1906 साली नाही का काय बुद्धिझम म्हणजे काय बुद्धिझम इज अ निगेशन ऑफ रिलीजन धर्म या संकल्पनेला नकार म्हणजे बौद्ध होणं म्हणजे आत्मा नाही ईश्वर नाही स्वर्ग नरक नाही पाप पुण्य नाही काहीच नाही मग कोण उरलं फक्त माणूस उरला याच देही याची डोळा जे आहे ते खरं एकदा मेल्यानंतर परत काही नाही यावत जीवे सुखे नाही नास्ति मृत्यु गोचर भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुत परत नाही येणं इथं काय आहे बरं का महिलाने लक्षात ठेवावं हे तर त्या देवधर्म फार करतात मी सांगितले येताना की रमाई ब्रिगेड पाहिजे आता जिजाऊ ब्रिगेड पाहिजे सावित्री ब्रिगेड पाहिजे असं काहीतरी झालं बा जोरात स्त्रियांनी पुढाकार घेतला बा पुरुष वर्गाने त्याला साथ दिली पाहिजे त्यांनी पुढाकार घेतला बा आणि नवा भारत जर जन्माला घालायचा असेल तर मी आपल्याला सांगू इच्छितो की महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय या देशाचा उद्धार होणं कालच काही शक्य नाही जे जातीवर विश्वास ठेवतील त्यांची माती होईल हे लक्षात ठेवा आणि जे जातीमुक्तीचा विचार घेऊन चालतील तेच पुढे जातील त्यातून माणूस मुक्त होणार आहे त्याच्यातून देश आणि जग हे मुक्त होणार आहे हे आपण लक्षात देवाच्या धर्माच्या कर्मकांडाच्या परवा मी वाचलं बाबा साताऱ्याला काय झालं देवीची यात्रा होती म्हणजे बोकड कापण्याची देवीच्या जत्रेला गेले आणि लोक मेले आमचे गाडगे महाराज म्हणायचे गाडगे महाराजांचं नाव घेत छप्पन झाले जत्रा में खतरा मिठाया तीर्थ बनाया पाणी दुनिया भली दिवाणी पैसे की धुंधानी जत्राने खतरा मिठाया तीर्थ बनाया पाणी असं कसं तुमचा देव माणसाचं रक्त मागतो जनावरांचं रक्त मागतो रक्त पितो म्हणजे आदिम देव आहे तुमच्यात काही सुधारणा झाली की नाही अजून तेच आहे कोंबड बकर रेडे देवाना फार लागतं आणि माणूस आधी लागतो नरबळी नरबळीची सुद्धा प्रथा आहे आपल्याकडे अलीकडे तो प्रकार झाला होता माझे मित्र कोळसे पाटील न्यायमूर्ती ते अगोदर नव्हते न्यायमूर्ती वकील होते त्याने ती केस घेतली होती नरबळीची केस रोज चाललेलं आहे आपल्या देशात हे बघा देवा धर्माने जेवढं आपल्या समाजाचं वाटोळं केलेलं आहे तेवढं कुणीही केलेलं नाही हे लक्षात ठेवा हे सोडलं पाहिजे आणि माणूस तुका एक आहे हा नारा आहे माणूस आहे तो एक आहे सगळा कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो आणि मी एक शेवटी सांगतो फार महत्वाचं आहे महात्मा फुलेंनी सांगितलंय फुले काय म्हणतात महात्मा फुले म्हणतात त्यांचा अखंड आहे काय अखंड ख्रिस्त मोहम्मद मांगो
ख्रिस्त आणि ख्रिस्ती आले, महम्मद मुस्लिम आले, मान अस्पृश्य आले आणि ब्राह्मण सुद्धा आले. सगळ्यात शेवटी आले पण एकूण आधी आले. त्यांचा एक क्रम लागलाच. या सगळ्यांना पोटाशी धरावं असं ज्योतिराव फुले म्हणतात. आहे ब्राह्मण द्वेष? नाही. लक्षात ठेवा, आमच्या सम्राटचे बंधू जे आहेत, बबन कांबळे आमचे बंधू आहेत, आधी लक्षात ठेवा की आमचा लढा हा ब्राह्मणांच्या विरुद्ध नाही, ब्राह्मण्याच्या विरुद्ध आहे. हे बाबासाहेबांनी महाडच्या 14 तळ्याच्या गंगाधर नीलकंठ सर्व बुद्धे चित्तावर ब्राह्मण मनुस्मृती जाईल. लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधर बळवंत टिळक बाबासाहेबांच्या समाज समता संघाचा झेंडा पुण्याच्या गायकवाड बांधावर लावला आणि बाबासाहेबांच्या साठी आत्महत्या केली आणि अस्पृश्य बांधवांचं दुःख प्रभू श्री कृष्णाच्या चरणी मांडण्यासाठी म्हणून पुढे गेले. सगळे चांदसेनीय कायस्थ प्रभू आमच्या बाळासाहेब ठाकरेंचे सगळे जाणून आले. त्यांच्या वडिलांच्या सकट सगळे बाबासाहेबांच्या फौजेत साधू बहिष्कार टाकला महाडच्या कायस्थांनी, परंतु मागे हटले नाही. चित्रांच्यावर बहिष्कार टाकला, चिटणीसांच्यावर बहिष्कार टाकला, श्रीधर बळवंत टिळकांच्यावर बहिष्कार टाकला, प्राण दिला, पण मागे हटले नाही. हे सगळे आमच्या जातीचे आहे. त्यांची जात एकच, ती समतेची. मग ते ब्राह्मण असतील, कायस्थ असतील, आगरी असतील, मराठा असतील, कुणीही असेल, तो आमचा आहे. ही आमची भूमिका आहे. आम्हाला जात प्रिय नाही, आम्हाला विचार प्रिय. एका विचाराचे लोक हे एका जातीचे लोक आहेत. एका जातीचे लोक एका विचाराचे असतात असं नाही. आम्ही दलित पॅन्थरची स्थापना केली. आम्हाला म्हणायचे सोमस आहे का, सोमवंशी आहे का, तर घ्या. आम्ही म्हटलं नाही, आम्हाला अंबुजवाय पाहिजे. अंबुजवाय म्हणजे काय? मातंग ऋषी. मातंग ऋषी चांभार पाहिजे आम्हाला. आगरी पाहिजे, साडी, होळी, माळी, तेली, तांबोळी, सुतार, लोहार, कुंभार, 18 पगड जातीचा पाहिजे, 12 बलुतेदार, 12 आलुतेदार आणि कारू नारू सगळे आमच्या बरोबर पाहिजे. ते कारूही पाहिजे, नारूही पाहिजे, सगळे पाहिजे. आमच्या भटके मुक्तामध्ये जाती किती? राजपारधी, पाल पारधी, पारध्यांच्या मुक्त जाती किती? इथे लक्ष्मण माने दलित पॅन्थर मध्ये होते. लक्ष्मण गायकवाड, मी स्वतः गेलो होतो लातूरला. लक्ष्मण गायकवाड कॉन्ट्रॅक्ट घेत होते, आहेत अजून. सामील करून घेतलं, आमच्या सामील व्हा आपल्या बरोबर यायला. सगळ्या जाती जमातीचे लोक घेतले. आणि पुढे सांगतो मायावती, मी अध्यक्ष असलेल्या भारतीय दलित पॅन्थरच्या सभासद होत्या, कारण मी माझ्या सहीनं पावती दिलेली आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या, अभिमान आहे की नाही? स्त्री मुख्यमंत्री झाली अभिमान आहे. राजकारणाबद्दल मतभेद असतील, पण स्त्री अस्पृश्य स्त्री, उत्तर प्रदेश म्हणजे ब्राह्मण्याचा आगर, जातीयवादाचा आगर, तिथं मुख्यमंत्री झाली, झेंडा लावला की नाही? लावला. असा झेंडा लावला, असा झेंडा लावला पाहिजे दिल्लीच्या तख्तावर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, शिवशाहूंचा वारसा जे सांगतात त्यांचं काम आहे. आता ते कोणत्याही पक्षाचे असो मला ठाऊक नाही, कोणत्याही जातीचे असो मला माहिती नाही, दिल्लीच्या तख्तावर आपण अधिष्ठित झालो. आपली जात आहे माणसाची. ही माणसाची जात ही सर्वश्रेष्ठ आहे. बाबासाहेब म्हणायचे नेहमी, काय म्हणायचे बाबासाहेब? आमची रास ही मेष रास नाही. मेष म्हणजे मेंढरू, मेंढराची रास नाही. माझी रास सिंहाची आहे, लढवय्याची आहे, कारण माझे वडील हे सैन्यात होते आणि सुभेदार. बाबासाहेबांची नेहमीची भाषा, आम्ही लढवय्या आहोत, आमची जात लढवय्याची. भीमा कोरेगावचा विजयस्तंभ पेशव्यांना पुण्याच्या